नमस्कार, आज मी तुम्हाला देवाची भांडी दिवे कमीत कमी मेहनतीमध्ये कमीत कमी वेळामध्ये पितांबरी न वापरता हात खराब न करता कशी साफ करायची हे दाखवणार आहे। तर सगळ्यांच्या घरी गौराई येणार आहेत आणि त्यांच्यासाठी प्रश्न पडलेला असतो की आपण इतकी सारी भांडी कमीत कमी मेहनतीमध्ये कशी साफ करायची। तर इथे बघा, मी वापरातली जी देवाची भांडी असतात ती घेतलेली आहेत आणि ही घासून आता बरेच दिवस झालेले आहेत आणि तांब्याच्या भांड्यांना असे डाग पडतात, तर इथे तांब्याला भरपूर डाग पडलेले आहेत। हे कुंकाचं पाळं आहे, त्याला पण डाग पडलेले आहेत। दिवे पण खूप तेलकट झालेले आहेत, याच्यावरती पण बघा खूप असे डाग पडलेले आहेत आणि काळपट होतात ही भांडी। ह्या समयाचे मी पार्ट असे वेगवेगळे करून घेतलेले आहेत। तर इथे मी देवाची सगळी भांडी घेतलेली आहेत। इथे तांब्याचं आहे, आरत्या आहेत, इथे पितळाचं पंचपाळं घेतलेलं आहे, दोन माझ्याकडे तांब्याचे ताटं आहेत, कळश आहेत। तर ही सगळी भांडी तुम्ही बघू शकता, याला खूप डाग पडलेले आहेत आणि ही हा जो दिवा आहे तो मी असा सेपरेट करून घेतलेला आहे। तर माझ्याकडे जे काही दिवे समय असतील ते त्याचे पार्ट मी वेगवेगळे करून घेतलेले आहेत आणि आता आपण ती कशी साफ करायची हे बघणार आहोत। आपल्याकडे दिवे वगैरे खूप छोटे छोटे असतात आणि ते घासायला पण व्यवस्थित येत नाहीत आणि खूप तेलकट होतात। हे तांब्याचं ताट पण बघा, मागून खूप असे डाग पडलेले आहेत याला। तर आता आपण ही भांडी साफ करायला घेऊया। तर एका पातेल्यामध्ये मी खूप गरम असं पाणी घेतलेलं आहे, किंवा तुम्ही गॅसवरतीच ठेवलं तरीही चालेल, आणि त्यामध्ये एक वाटी भरून चिंच होईल इतकी चिंच यामध्ये मी टाकून घेतलेली आहे। तर हे पातेलमधलं पाणी जे आहे ते खूप असं गरम घेतलेलं आहे मी आणि आता आपण जी काही भांडी आपल्याला स्वच्छ करायची आहेत तर ती या पातेल्यामध्ये मी सगळी घालून घेते। तर या पद्धतीने जर तुम्ही भांडी साफ केली तर तुमचा वेळ पण वाचेल आणि खूप जास्त कष्ट पण लागणार नाही। बरेच जण पितांबरीने घासतात त्यामुळे हात पण खूप खराब होतात। तर अशा पद्धतीने नक्की ट्राय करून पहा, अगदी जास्त मेहनत लागत नाही, खूप अशी जास्त घासावी लागत नाही, तर एकाच वेळी सगळी भांडी साफ होतात। तर अशा प्रकारे मी पातेल्यामध्ये सगळी भांडी व्यवस्थित बसवून घेतलेली आहेत। ज्या मोठ्या कळशा आहेत त्या मी नंतर यामध्ये टाकणार आहे। इथे मी दोन लिंबू अशा फोडी करून घेतलेले आहेत, दोन लिंबू घेतलेले आहेत, त्यातला एक मोठा लिंबू आहे त्यामुळे त्याच्या चार फोडी मी केलेले आहेत। आणि आता हे लिंबू आहेत हे सर्व पाण्यामध्ये पिळून सालीसकट आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे। आणि लिंबू पिळून झाल्यानंतर आपल्याला हे पातेलं गॅसवरती असंच 15 ते 20 मिनिट पाणी उकळत ठेवायचं आहे। 15 ते 20 मिनिट उकळल्यानंतर आपण ही भांडी बाजूला काढून घेणार आहोत। तर इथे मी सर्व लिंबू अशी सालीसकट यामध्ये पिळून टाकलेली आहेत। आता आपण हे पातेलं गॅसवरती ठेवूया आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवते। यातले दिवे वगैरे तेलकट असल्यामुळे ते तुम्हाला सुरुवातीला काळे दिसतील, पण त्यानंतर आपण हलक्या हाताने घासल्यावर हे अगदी चकचकीत निघतात। तर आता हे गॅसवरती मी 15 ते 20 मिनिट उकळून घेतलेलं आहे। ही भांडी छान या पाण्यामध्ये उकळून घेतलेली आहेत, एकदम कडकडीत अशी। आणि हे ताट बघा, मी तांब्याचं बाहेर काढते, मी सुरुवातीला दाखवलेलं। तर हे अगदी याच्यावरती डाग पडले होते, हे खूप खराब झालं होतं। ही सगळी भांडी आता मी एका परातीमध्ये काढून घेणार आहे। तर आता सगळ्यांच्याच घरी गौराई येत आहेत आणि महिलांना खरं तर खूप काम असतं। गौरी गणपतीचा सण म्हटलं की खरं तर खूप काम असतं, त्याची तयारी, खेळणे, फराळाचं वगैरे। आणि ह्यामध्ये मग तुम्ही अजिबात वेळ न घालवता अशा प्रकारे भांडी साफ करू शकतात, अगदी सहज निघतात, खूप वेळ घासायची गरज नाही। तर मी भांडी सगळी काढून घेतलीत आणि ज्यात दोन कळशा होत्या तर ती मी अशा प्रकारे या पाण्यामध्ये बुडवून ठेवल्यात, त्या मी नंतर घासणार आहे। आणि आपली जी घासणी असते रोजच्या वापरातली, त्यावरती आपल्याला जे विम लिक्विड असेल किंवा भांड्याचा साबण असेल तर त्या घासणीने ही सर्व भांडी अगदी हलक्या हाताने घासायची आहेत। फार जोर लावावा लागणार नाही, कारण की आपण ती पाण्यामध्ये उकळून घेतलेली आहे, नाहीतर एरवी याला खूप घासून घासून छान असं चकचकीत करावं लागतं। तर इथे आपल्याला अगदी आपण जी रेग्युलर भांडी घासतो त्याच प्रकारे ही भांडी आपल्याला हलक्या हाताने घासून घ्यायची आहेत। तर हा तांब्या खरं तर खूप खराब झाला होता, आता मी तुम्हाला घासल्यानंतर दाखवते। तो सुरुवातीला काळपट दिसत होता त्या तेलकटमुळे, कारण मी काही यामध्ये तेलकट दिवे घातले होते, पण आपल्याला हे हलक्या हाताने अगदी घासून घेतलेलं आहे। आणि मी तुम्हाला 2 ते 3 भांडी सुरुवातीला धुवून दाखवते। तर बघा, हे मी अगदी हलक्या हाताने धुते आणि हे ताट बघा किती छान असं चमक। तर हे माझं रोजच्या देवाच्या वापरातलं ताट आहे आणि खरं तर खूप खराब झालं होतं आणि छान असं चमकतं आहे, हे खूप स्वच्छ निघालेलं आहे। याच्यावरती मागं बरेच डाग पडलेले होते ते पण सगळे निघलेत आणि हा तांब्या पण बघा अगदी हलक्या हाताने मी धुवून घेते।
तर अशा प्रकारे मी सर्व भांडी आता व्यवस्थित हलक्या हाताने घासून आपल्या ज्या रेग्युलर साबणाने ती घासून घेणार आहे आणि धुवून घेणार आहे। त्यानंतर मी तुम्हाला दाखवते, सगळाच व्हिडिओ करत बसला तर व्हिडिओ खूप मोठा होतो। तर इथे मी सर्व भांडी रेग्युलर साबणाने घासून घेतलेली आहेत आणि आता ही आपल्याला स्वच्छ कॉटनच्या किंवा सुती कपड्याने पुसून आपल्याला इथे पालथी घालायची आहे एखाद्या कपड्यावरती। पुसून घेणं गरजेचं आहे कारण की यावरती पुन्हा पाण्याचे डाग राहिले तर त्यावरती पुन्हा डाग पडण्याची शक्यता असते, त्यामुळे शक्यतो नक्की पुसून घ्या आणि त्यानंतर थोडीशी सुकवायला ठेवा। अशा प्रकारे तुम्ही दीपामावस्या असेल किंवा येणाऱ्या गौरी गणपतीचा सण, दिवाळी, कोणत्याही देवाच्या सणासाठी तुम्ही अशा प्रकारे भांडी साफ करू शकता। अगदी सहज साफ होतात आणि तुम्ही ही भांडी असं गॅसवरती उकळायला ठेवून दुसरं पण काम करू शकता, यामुळे वेळ आपला खूप वाचतो आणि हात पण खराब होत नाहीत, पितांबरी पण लागणार नाही। चिंच आणि लिंबू आपल्या घरामध्ये सहज अवेलेबल असतं। तर अशा प्रकारे मी भांडी व्यवस्थित पुसून अशी सुकवायला ठेवलेली आहेत। थोडा वेळ तुम्ही उन्हामध्ये ठेवले तरीही चालतील किंवा घरामध्ये ठेवा। तर माझी सगळी भांडी स्वच्छ करून झालेली आहेत, तर अशा प्रकारे तुम्ही पण स्वच्छ करून बघा। तर तुम्ही बघू शकता सुरुवातीला भांडी किती काळपट आणि तेलकट झाली होती आणि आता खूप छान अशी चमकत आहेत। तर अशा प्रकारे नक्की ट्राय करा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।